लोणार तालुक्यातील घुमराडा येथील काळे परिवारातील तीनही अनाथ मुलांनी केली दिवाळी साजरी. दिवाळी म्हटली की सर्वत्र आनंद, उत्साह, गोडधोड पदार्थांची रेलचेल, नवीन कपडे आणि फटाक्यांची आतिषबाजी असा दैदिप्यमान सोहळा प्रत्येकाच्या जीवनात सण उत्सवात येतो. मात्र हलाकीची परिस्थिती व डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरविलेल्या निराधार दिव्यांग मुले हा आनंद लुटण्यापासून वंचित राहतात. अशा निरागस मुलांच्या जीवनात आनंदाचा गोडवा आणण्याचे काम पोलीस कॉन्स्टेबल दीपक पिटकर आणि बीबी पोलीस स्टेशनचे जमदार कडुगा डोईफुडे यांनी केले. चिखली तालुक्यातील भटगाव येथील गणेश इंगोले व त्याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या दोन मुली व एक मुलगा पोरके झाले. तिन्ही अनाथ पालकांच्या संगोपनाची जबाबदारी अनाथ मुलांच्या आई वडील आजोबा शिवाजी भागाजी काळे व आजी चंद्रबागा काळे रानात घुमराळा यांनी घेतली. मात्र वयोवृद्ध असल्यामुळे या तिघांचे संगोपन त्यांच्याकडून होत नव्हते. मुलांची होणारी दैना पाहता घुमराळा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार देवानंद सानप यांनी मागील वर्षी तहसीलदार सुरेश कवडे यांना माहिती दिली व कवडे यांनी घुमराळा येथील त्या अनाथ मुलांची भेट घेऊन त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला व दिवाळी निमित्त गोडधोड पदार्थ किराणा देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्याचप्रमाणे जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबल संजय चौरे व पोलीस कॉन्स्टेबल दीपक पिटकर आणि बीबी पोलीस स्टेशनचे जमदार कडुबा डोईफुडे यांच्यामुळे सुद्धा आज ही तिन्ही मुले दिवाळी साजरी करू शकली.